रस्ते विकास महामंडळाच्या वतीने एक्सप्रेस वेवर बहुउद्देशीय कमानी उभारण्याचं काम सुरू असून याचा वापर डिजिटल संदेश यंत्रणेसाठी केला जाणार आहे. गुरुवारी या कामासाठी मुंबईकडे जाणारा मार्ग 2 तासांसाठी बंद केला जाणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज 2 तास बंद राहणार आहे. मुंबईकडे जाणारा मार्ग 2 तास बंद करण्यात येणार असून या कालावधीत किलोमीटर क्रमांक 10 जवळ दिशादर्शक फलक आणि ओव्हरहेड गंट्री बसवण्याचं काम रस्ते विकास महामंडळाच्या वतीने केलं जाणार आहे. या कालावधीत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून अवजड वाहने खोपोली फूड मॉलजवळ थांबवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.